चोरांना बाहेर पडता येणार नाही, आपण चोरांना पकडलं ते रूम मध्ये कोंडले गेले. बंगाऱ्या तू था, आम्ही जोरा 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 जोरात ओरडतो आणि शेजाऱ्यांना बोलतो, आम्ही ओरडून शेजाऱ्यांना बोलतो चोर चोर चोर. बघूया हा आले का त्यांचे शेजारी, मुलं कशी बोलतील बघितलं. हा बनू दादा थांबला आणि मुलं काय बोलली त्यांना, तू इथे आम्ही जोर जोरात आवाज करतो आणि कोणाला बोलवतो, शेजाऱ्यांना. राणी तोंडावर हात ठेवायचा खोकता. काय झालं बघा, थांबला आणि तीन मुलं, छोटू दादा तुम्ही मागच्या खिडकीतून रामू काकांना ओरडून चोर कोंडून ठेवायचे ठेवल्याचे सांगा. तू काय बोलला गणू दादा, तू तिकडच्या रूमची खिडकी उघड आणि मोठ्याने शेजारचे रामू काकांना आहेत ना त्यांना सांग, रामू काका आमच्या घरी चोर आले पण आम्ही त्यांना कोंडून ठेवलेलं आहे. छोटू दादा तुम्ही मागच्या खिडकीतून रामू काकांना ओरडून सांगा चोर कोंडून ठेवले आहे. तुम्ही काय करा, हळू जा मागची खिडकी उघडा आणि आपल्या मागच्या खिडकीच्या जवळ कोणाचं घर आहे, रामू काकांचं. त्यांना सांगा की काका काका लवकर या, आमच्याकडे चोर आले पण आम्ही ते एका रूम मध्ये घुसले, एका खोलीमध्ये आम्ही त्या खोलीला कडी लावली आणि चोरांना कोंडून ठेवलं छोटू दादाने सांगितलं. आणि मग सगळ्यांनी कोणाला बोलवलं, पोलिसांना. आहो पोलीस मग रामू काका गेले पोलिसांकडे. कुठे गेले, हा पटपट पटपट रात्रीच गेले, रात्रच आहे ना. कशी काय ओळखली तुम्ही सांगा, चंद्र चांदण्या. ते रामू काका गेले पोलिसांकडे आणि पोलिसांना म्हणाले, अहो त्या आमच्या तिकडच्या गल्लीमध्ये चोर आले आणि त्या मुलांनी चोरांना काय केले, कोंडून ठेवले. चला 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 लवकर तुम्ही चोरांना पकडा. अहो पोलीस मामा चला चला चोर पकडले आहेत. अहो पोलीस मामा चला चला चोर पकडले आहेत. त्यांचा पोलीस मामाने कुत्रा पण आणलाय सोबत, है ना. वास गेला कुत्रा लाते ना वो सुरू सुरू ते चोर पकडते. पोलीस मामा आले कसे मस्त आहेत ना पोलीस मामा. पोलिसांचा ड्रेस बिन घातलाय मोठ्या मोठ्या, त्यांच्या हातात काय बघा काठी मारलं चोरांना. आणि मग पोलिसांनी चोरांना पकडले आणि त्यांना काय बांधले, जोरीने त्यांचे हात बांधले, हातकडी लावली, जोडी लावली. शाबास पोरांनो, तुमच्या धाडसामुळे गावात धुडगूस घालणाऱ्या चोरांच्या टोळीला तुम्ही आम्हाला पकडून दिले. पोलीस मामाने काय दिली त्यांना, हा शाबास मुलांनो, तुमच्यामुळे एवढे चोर आले होते, हे गावात सगळीकडे चोरी करत होते. कोणाला, हा जा, हा नको जा, सगळे कोणच पकडू शकत नव्हतं, सगळे नुसती सगळीकडे चोऱ्या करत होते, सगळे घाबरलेले, पण तुम्ही चोरांना पकडलं. शाबास की दिली, शाबास मुलांनो, गावात आलेली चोरांची टोळी होती ती तुम्ही हुशारीने पकडून दिली, घाबरला नाही. त्यांनी डोकं चालवलं ना, युक्ती केली की चोर आतमध्ये घुसले बघून आधी चोरडले का ते, मग चोरांनी त्यांना पकडला. असं चोर रूम मध्ये गेले की त्यांनी काय युक्ती केली, आयडिया काय केली, कडी लावली आणि मग शेजारच्या काकांना बोलवलं आणि चोरांना पकडून दिलं. फिनिश. पोलिसांनी काय केली, मुलांना शाबासकी दिली. अशा आहे छान छान गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. आपण हे पुस्तक वाचलं, उद्या आपण वेगवेगळी पुस्तकं वाचणार आहोत. आवडली का गोष्ट, काय होतं गोष्टीचं नाव, आम्ही चोर पकडले. आता मला सांगा काय झालं पहिले, पाणी आजी किती मुलं होते, झोपली का मुलं, काय झालं नंतर, मुलं काय झाली, झोपली. मग काय आवाजाला, कशाचा आवाज येत होता तो, चोर काय करत होते, त्यांची कडी तोडून आतमध्ये
आले फक्त मुलांना आवाज आला, मुलं झोपलेली होती, काहीतरी आवाज येतोय, चोर आले वाटतं.